नमस्कार आर आर सी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मिरासिका रसिका आपले हार्दिक स्वागत करते सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत डॉक्टर धोटे शिसाट सरांचे नीट अकॅडमी लातूर जिथे अनुभवाला जोड गुणवत्तेची विधान परिषद निवडणुकीत वसंत खंडेलवाल विजयी बाजोरियांची हार अकोला बस स्टँड परिसरात शांतता बस सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा प्रांत एम एच फाईव्ह हिरकणी ऑल इंडिया कॉन्फरन्सचे समापन अकोला जिल्ह्याला मिळाले बारा पुरस्कार अकोला शहरात पथदिवे कधी सुरू होणार जनतेचा प्रश्न चौकातून अवैध वाहतूक खासगी वाहनांचा कब्जा सुरुवात करूया आजच्या सविस्तर विधानपरिषद अकोला बुलढाणा वाशिम स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे वसंत खंडेलवाल यांनी दणदणीत विजय मिळवून नवा विक्रम नोंदविला आहे त्यांचे प्रतिस्पर्धी गोपीकिशन बाजुरिया यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला विधान परिषदेच्या अकोला बुलढाणा वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी शुक्रवार दिनांक दहा डिसेंबर रोजी मतदान झाले या मतदानापूर्वी गेल्या महिन्याभरामध्ये अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या या निवडणुकीत या मतदारसंघाचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजुरिया आणि भाजपकडून ज्येष्ठ नेते वसंत खंडेलवाल यांच्यामध्ये लढत होती दोन्ही दिग्गज उमेदवार असल्याने या लढतीला प्रतिष्ठेचे स्वरूप प्राप्त झाले होते आतापर्यंत भाजपने यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला साथ दिली या निवडणुकीत मात्र भाजपच शिवसेनेच्या विरोधात रिंगणात असल्याने ही निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती या अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढतीत अखेर भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी झाले या निवडणुकीसाठी तीनही जिल्ह्यातून एकूण आठशे आठ मतदारांनी मतदान केले होते त्यापैकी भाजपचे वसंत खंडेलवाल यांना चारशे त्रेचाळीस शिवसेनेचे गोपी किसन बाजुरिया यांना तीनशे चौतीस मते मिळाली तर एकतीस मते अवैध ठरली वसंत खंडेलवाल यांच्या विजयानंतर भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्थानिक गौरक्षण मार्गावरील खंडेलवाल भवन येथे विजयी जल्लोष साजरा केला फटाके फोडून व मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला सलग तीन वेळा या मतदारसंघातून विजयी होणारे गोपीकिशन बाजुरिया यांचा पराभव करण्याचा आणि भाजपने या मतदारसंघात एंट्री करून वर्चस्व निर्माण करण्याचा विक्रम आज वसंत खंडेलवाल यांच्या नावे नोंदविला गेला आ या तिन्ही जिल्ह्यातले मतदार जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक पंचायतसाठी सभापती या सर्वांचा विषय आहे हा एकतेचा विषय आहे ज्यांनी ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये या तिन्ही जिल्ह्यामध्ये वसंत खंडेलवाल हे विकास करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद वसंत खंडेलवाल आपल्यासोबत आहेत ते या विजयाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत जे आयोजन होणार आहे तर निश्चित होतं त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही तयारी केली होती ती आमची शंभर टक्के खरी उतरलेली आहे सर्वांचा काम करत भारतीय जनता पक्षाचे शिरस्थ नेतृत्व देवेंद्रजी फडले चंद्रकांत पाटील गडकरी साहेब यांचा विश्वास आणि आमच्या तिन्ही जिल्ह्यातले भारतीय जनता पक्ष सर्व नगरसेवक जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत परिषद सभापती या सर्वांनी मनापासून भारतीय जनता पक्षाचं काम केलं पण व्यतिरिक्त महाविकास आघाडी म्हणते त्या घटक पक्षातील सर्व मतदारांनी कुठंही जुन्या उमेदवारावर नाराजी असल्यामुळे मनापासून भारतीय जनता पक्षाला के सहकार्य केलं त्या सर्वांचे आभारी मानतो आणि विशेषतः विजयजी अग्रवाल यांची जी मेहनत आहे व्यूरचना जी होती ती कामात आली मला असं वाटतं की या सर्व्याचा परिपाक म्हणून वसंत भाऊ हे शंभरपेक्षा जास्ती मतांची आघाडी घेऊन मिळून आले शिल्पकार विजू भाऊ भाऊ आहेत शिल्पकार भारतीय जनता पार्टी अकोला शहरातील स्थानकावर अजूनही शांतता पसरलेली दिसत आहे बस सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत बससेवा कधी सुरू होणार असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एस टी बसेस बंद असल्याने अकोल्याच्या बस स्थानकावर शांतता आहे बस कधी सुरू होणार आणि बसमध्ये प्रवासी कधी प्रवास करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आजही अनेक प्रवासी अकोला बस स्थानकात येऊन बससेवा कधी सुरू होणार याची विचारपूस करताना दिसतात बसस्थानकाच्या बाजूलाच खाजगी वाहनांची प्रवास करण्याची सोय आहे या खाजगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी येणारे प्रवासी वाहन उपलब्ध नसल्यास बसस्थानकात येऊन विश्रांती घेतात वाहन मिळाले की नंतर निघून जातात दररोज प्रवाशांच्या गर्दीने गजबजून राहत असलेल्या अकोल्याच्या बसस्थानकावर आता शांतता पसरली आहे दरम्यान हा संप केव्हा मिटेल आणि बससेवा केव्हा सुरू होईल अशी प्रतीक्षा प्रवासी करीत आहे प्रांत एम पार, एच पाच हिरकणीची अखिल भारतीय लिनेस मीट चार डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी डेहराडून येथील अटलांटिक क्लबमध्ये अतिशय उत्साही वातावरणात पार पडली यावेळी अकोला जिल्ह्याचा विशेष गौरव करण्यात आला प्रांत एम एच फाईव्ह हिरकणीची ऑल इंडिया लिनेस मीट चार डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी डेहराडून येथील अटलांटिक क्लबमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाली यामध्ये मुख्य अतिथी म्हणून पेट्रेसिया हिल्टन ए आय टी आय सी तसेच पेटन इंदू मेहता ऑल इंडिया प्रेसिडेंट डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये बॅनर सादरीकरण हे मुख्य आकर्षक होते एम एच फाईव्ह हिरकणीच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लिनेस सुनंदा गुप्ता सेक्रेटरी कल्पना देशमुख कोषाध्यक्ष लिनेस अनिता उपाध्याय रिजन चेअरपर्सन राजश्री देशमुख पी डी पी हरविंद कौर सेठी आशा विरवानी क्लबच्या अध्यक्षा ममता सूर्या अलका उमाडे स्वाती झुंझुनवाला शीतल अग्रवाल दिना शाह आदींनी देहरादून येथे जाऊन या कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला एम एच फाईव्ह हिरकणीच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लिनेस सुनंदा गुप्ता यांच्या नेतृत्वात डिस्ट्रिक्टला बारा बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले बॅनर प्रेझेंटेशन ध्वज प्रस्तुतीमध्ये प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये एम एच फाईव्ह हिरकणीच्या एक्केचाळीस सदस्यांनी सहभाग घेतला होता यावेळी सर्वोत्कृष्ट स्लोगन विभिन्नतामे एकता याला फर्स्ट पारितोषिक मिळाले तसेच नारी सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सोशल सर्व्हिसिंग अवॉर्ड सुद्धा प्रदान करण्यात आला मानव सेवा कार्यासाठी पुरस्कृत करण्यात येऊन डिस्ट्रिक्ट मेंबर ग्रोथ अवॉर्डही देण्यात आला तसेच विविध उपक्रमात भाग घेतल्याबद्दल सन्मानित करण्यात आले जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी देखील सन्मानित करण्यात आले यामध्ये डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सुनंदा गुप्ता राजश्री देशमुख अलका उमाडे कल्पना देशमुख शीतल अग्रवाल स्वाती झुंझुनवाला यांचा सहभाग होता हास्यव्यंग टिकटॉकलासुद्धा सन्मानित करण्यात आले यामध्ये राजश्री देशमुख अलका उमाडे यांचा सहभाग होता नाट्यप्रस्तुती महाराष्ट्र दर्शन यांनाही पुरस्कार मिळाला काव्यपाठमध्ये स्वाती झुंझुनवाला यांना पुरस्कार मिळाला डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सुनंदा गुप्ता यांनी लॉकडाऊनमध्येही डिस्ट्रिक्टचे कामकाज चांगल्या प्रकारे केले त्यांनी सर्व कला जोपासल्या त्यांचे स्लोगन जीवन रंग कला के संग या स्लोगनप्रमाणे त्यांनी प्रत्यक्षात कार्य केले अकोला शहरातील नेहरू पार्क ते दुर्गा चौक या मार्गावर पथदिवे बसवण्यात आले आहेत मात्र अजूनपर्यंतसुद्धा पथदीप सुरू होऊ शकलेले नाही त्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे अकोला शहरातील पथदिव्यांची समस्या अनेक दिवसांपासून कायम आहे शहरातील विविध रस्त्यांवर आजही ही, ही पथदिव्यांच्या समस्यांनी नागरिक त्रस्त होत आहेत ज्यावर महापालिकेने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत अकोला शहरातील नेहरू पार्क ते दुर्गा चौक या मार्गावर पथदिवे बसवण्यात आले आहेत मात्र आजपर्यंत हे पथदिवे सुरू होऊ शकले नाही त्याची चाचणी नुकतीच सुरू झाली आहे डिसेंबर पर्यंत हे पतदिवे सुरू करता येतील अशी चर्चा सुरू आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र पतदिव्यांचा हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अशी मागणी अकोला शहरातील नागरिक व वाहनधारकांकडून होत आहे अकोला शहरातील टॉवर चौकात अवैध वाहनांचा अड्डा बनला आहे येथे अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे सर्वसामान्य वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत एस टी बसेस बंद असल्यापासून अकोला शहरात अवैध वाहतूक चांगलीच फोफावली आहे कधी नव्हे ती एवढी खाजगी वाहने अकोल्यात टॉवर चौक नवीन बस स्टँड परिसरात दिसत आहे यामध्ये कालीपिली टॅक्सी लक्झरी बसेस मिनीडोअर मॅक्झिमो ऑटो यासारख्या वाहनांचा समावेश आहे टॉवर चौकात तर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर कालिपिली टॅक्सी व मॅक्झिमो मिनीडोअर या अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रांगाच रांगात दिसत आहेत यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत आहे आधी उडाणपुलाच्या कामामुळे हा रस्ता अरुंद असून यातच आता रस्त्यावर खाजगी वाहने प्रवाशी वाहतूक करीत असल्याने या ठिकाणाहून वाहतूक करणारे वाहनधारक त्रस्त होत आहेत शहर वाहतूक शाखेचे याकडे अर्थपूर्ण कारणातून दुर्लक्ष होत असल्याने ही अवैध वाहतूक चांगलीच फोफावत आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे सराव येथील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले यावेळी पंचायत समितीचे उपसभापती तसेच गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले दोन दिवसात सर्वेक्षण करून मंजुरी न मिळाल्यास सतरा डिसेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे बार्शीटाकळी तालुक्यातील सराव या आदर्श ग्राममंडळ येथील पंतप्रधान घरकुल योजनेबाबत आवाज उठवत बार्शी टाकडी पंचायत समिती कार्यालयात ठिया आंदोलन केले यावेळी गट विकास अधिकारी व पंचायत समिती उपसभापतींना निवेदन सादर करण्यात आले होते पंतप्रधान घरकुल योजनेचा सर्वेपत्र पत्र ड नुसार दोन दिवसांमध्ये सर्वे करण्यात यावा व घरकुल मंजुरीबाबतचे पत्र देण्यात यावे अन्यथा सतरा डिसेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला ग्राममंडळ अध्यक्ष वसंतराव जाधव यांनी पुढाकार घेत न्यायासाठी लाभार्थ्यांसह लढा देण्याचा संकल्प केला आहे दरम्यान लाभार्थ्यांच्या निवेदनानुसार त्वरित कार्यवाही करावी असे पत्र उपसभापतींनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे तसेच दोन दिवसात कार्यवाहीची आश्वासन यावेळी लाभार्थ्यांना देण्यात आले दरम्यान यावर आता पंचायत समिती प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तेल्हारा तालुक्यातील नेरधामना बॅरेज जवळील नदीतून वाळूची चोरी होत आहे येथे छापा टाकत जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या पथकाने वाळू वाळू जप्त केली ही घरकुल योजनेच्या सूचना देण्यात आहेत तेल्हारा व अकोला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नेरधामना बॅरेज खालच्या भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत आहे याबाबत जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी मंगळवारी अचानक पूर्णा नदीपात्रात छापेमारी केली यावेळी त्यांनी नेरधामना बॅरेजच्या जवळ नदीपात्राची पाहणी केली असता त्यांना तब्बल अठरा ब्रास रेतीची ढीग अवैधरित्या लावून ठेवण्यात आलेले दिसून आले सदर रेती जप्त करण्याची कारवाई यावेळी पथकाने केली यावेळी पंच म्हणून नेर येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते दरम्यान येथील जप्त केलेली रेती नेर येथील घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी प्रति लाभार्थी एक ब्रास या प्रमाणे वितरित करण्यात आली या कारवाईमुळे नेर परिसरातून रेतीची चोरी करणाऱ्या रेती माफियांचे धाबे दणां अडगाव बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने सांप्रदायिक महिलांना ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करण्यात आले या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांनी सांप्रदायिक महिलांना ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वितरण करून वाढदिवस साजरा केला यावेळी शिवाजीनगर अडगाव बुद्रुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या अकोट विधानसभा अध्यक्षा खुशालिताई निमकर्डे यांच्या हस्ते सांप्रदायिक महिलांना ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वितरण करून अशा अवलौकिक उपक्रम राबवून शरदचंद्र पवार यांच्या विचारसरणीतून हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलच्या शिवाजीनगर अडगाव बुद्रुक कार्यकर्त्या शाखा अध्यक्षा सुलभाताई कुलकर्णी शाखा उपाध्यक्ष पूजाताई भोपडे सचिव निरुपमाताई रहाटे योगिताताई चोपडे प्रतीक्षाताई भोपडे सुचिताताई तळोकार ज्योतिताई निमकडे वनिता ताई अढाऊ रुपालिताई बावस्कार उषाताई बोंबटकार इत्यादी महिला उपस्थित होत्या पातूर तालुक्यातील खेटरी शिवारात कापशी पिकांवर बोंडळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान होत आहे खेटरी येथील एका शेतकऱ्याने पिकात गुरेढोरे चारले असून पीक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या पराटीवर बोंडळीने आक्रमण केल्याने हातात काहीच येणार नसल्याचे दिसताच निदान गुराढोरांचे तरी पोट भरावे या उद्देशाने जड अंध शेतकऱ्याने तब्बल अडीच एकर पराटीत गुरेढोरे घातली बोंडळीमुळे स्वतःच उलंगवाडी करण्याचे दुर्दैव शेतकऱ्यावर आले आहे खेटरी परिसरातील शेतकऱ्यांच्या संकटाचे हे वास्तव शासन व प्रशासनाला कळणार असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत पातूर तालुक्यातील ग्रामीण भागातील खेटरी शिरपूर चांगेफळ पिंपळखुटा पांगरा, वहाडा बुद्रुक राहेर अडगाव सावरगाव चांदणी मडसूर सायवणी सुकडी टाकडी चतारी आदी परिसरात गेल्या काही दिवसापासून कपाशीवर बोंडळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे बोंडळीच्या प्रादुर्भावामुळे संतप्त झालेल्या खेटरी येथील वैभव महादेव लांडे या शेतकऱ्याने चक्क अडीच एकरातील कापशीमध्ये शेड्या गुरेढोरे सोडून उलंगवाडी केल्याचा प्रकार समोर आला आहे शासन व प्रशासनाने या भागातील शेतकऱ्यांचे हे दुःख जाणावे व मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत डॉ धोटे सरांचे नीट अकॅडमी लातूर जिथे अनुभवाला जोड गुणवत्तेची विधानपरिषद निवडणुकीत वसंत खंडेलवाल विजयी बाजोरियांची हार अकोला बस स्टँड परिसरात शांतता बस सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा प्रांत एम एच फाईव्ह हिरकणी ऑल इंडिया कॉन्फरन्सचे समापन अकोला जिल्ह्याला मिळाले बारा पुरस्कार अकोला शहरात पतदिवे कधी सुरू होणार जनतेचा प्रश्न सावर चौकातून अवैध वाहतूक खासगी वाहनांचा कब्जा इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताजा घडामोडी व अधिक माहितीसह नमस्कार